हेलो स्टूडेंट्स, इन लास्ट पीरियड वी लर्न आफ्टर एंड बिफोर नंबर. ओके, रिवीजन ऑफ आफ्टर एंड बिफोर नंबर. आई होप ऑल ऑफ यू बेटर अंडरस्टूड आफ्टर एंड बिफोर नंबर, बिटवीन नंबर, मिसिंग नंबर्स. ओके, ऑल कंसेप्ट आई होप ऑल ऑफ यू बेटर अंडरस्टूड. सो टुडे वी हैव गोइंग टू लर्न नेक्स्ट कंसेप्ट, इंट्रोडक्शन एंड राइटिंग ऑफ 31 to 35. ओके, सो फर्स्ट राइट नंबर हियर, नेक्स्ट टेन्स एंड युनिट्स एंड नेक्स्ट इन फिगर. मग काय करायचं आहे, 31 to 35 नंबर्स त्याचे टेन्स युनिट्स कसं लिहायचं माहित आहे तुम्हाला. टेन्स युनिट्स आणि इन फिगर म्हणजे त्याचं स्पेलिंग इन वर्ड मध्ये ते लिहायचं आहे. सॉरी, इन वर्ड, इन वर्ड मध्ये ते काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके, सो फर्स्ट राइट हियर 31. This type, it is a figure. 31 tens, 3 and 1 units. And how to write in words? 30, T-H-I-R-T-Y, 30 and O-N-E, 1. 31, it is in figure, it is in word. Next, 32. Okay, 32. So which is a tens and which is a unit? 3, it is a tens, and 2, it is a unit. And how to write in words? T-H-I-R-T-Y, 30, and T-W-O, 2, 32. Next, 33. First write tens, 3, unit, 3. And how to write in word? T-H-I-R-T-Y, 30. T-H-R-E-E, 3, 33. Next, 34. So, first tense, 3 and 4, it is a unit. And how to write in word? T-H-I-R-T-Y, 30 and F-O-U-R, 4, 34. And next, last one, 35. So, which is a tense and which is a unit? 3, it is a tense, and 5, it is a unit. Okay? And how to write in word? T-H-I-R-T-Y, 30, F-I-V-E, 5, 35. Okay, all of you understood? 31 to 35. Write the tense, unit in words of 31 to 35 numbers. Okay, all of you understood? I hope all of you better understood this chart. Solve in 2 times in your notebook. हे चार्ट दोन वेळा तुम्ही काय करायचं आहे, वही मध्ये सराव करायचा आहे. समजलं? थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.